मराठा आंदोलक मनोज पाटील यांच्या मनोज चरांगे पाटील यांच्या जीवन संघर्षावरील चित्रपट 26 एप्रिलला रसिकांच्या भेटीला येतोय. चित्रपटातील कलाकार बीडमध्ये दाखल झाले असून विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या भेटीगाठी सध्या सुरू आहेत. मराठा आरक्षणाकरता चरांगे पाटील यांनी लढा उभारला, पण त्यांच्या जीवनातील यापूर्वीचा संघर्ष हा सिनेमाच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे. या चित्रपटातील कलाकारांशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अंतर्वली सराठी यापूर्वीचा जो संघर्ष आहे तो चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा जो प्रयत्न आहे तो संघर्ष योद्धा या चित्रपटातून दाखवला जाणार आहे. आणि त्याचीच टीम जी आहे ती सध्या बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते आहे. बीड आणि मनोज जरांगे पाटील यांचं एक वेगळं नातं आहे आणि याचाच एक प्रत्यय जो आहे तो या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाणार आहे. ही संपूर्ण टीम आहे. नेमकं काय कन्सेप्ट होती, काय असं वाटलं तुम्हाला की जरांगे पाटलांचा जो काही संघर्ष आहे तो चित्रपटाच्या माध्यमातून दाखवायचा आहे? जय शिवराय. मी लेखक निर्माता गोवर्धन दोलतडे. संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट 26 एप्रिल 2024ला आपल्या महाराष्ट्रातील सर्व रसिकांच्या भेटीला येत आहे. संघर्षयोद्धा नावातच खूप काय दडलेलं आहे आणि जरांगे पाटील या बीड ही त्यांची मायभूमी आहे. तर त्यांचा जो संघर्ष आहे हा राज्याने पाहिलेला आहे आणि कधीपासून पाहिला तर राज्याने त्यांचा लाठीचार्ज झाल्यानंतर जरांगे पाटलांना राज्य वळखायला लागलं, जे महाराष्ट्र देश वळखायला लागला. परंतु त्याच्यापूर्वी जरांगे पाटलांनी हे सगळं होण्यासाठी किती मोठा संघर्ष केला आहे आणि एक प्रामाणिक संघर्ष, एक शांततेचा संघर्ष आणि हे सगळं करून याच्यावरती विजय मिळवणं हे किती कठीण असतं हे आम्ही या चित्रपटातून दाखवत आहोत. संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील याच्यामध्ये मी माननीय जरांगे पाटील साहेब यांची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली. आणि जरांगे पाटील आपण कधीपासून बघतो, लाठीचार्जनंतर राज्याला देशाला कळले, पण जरांगे पाटील हे एक चित्रपट असं माध्यम आहे की ते घराघरात पोहोचवणारं सगळ्यात पॉवरफुल माध्यम जो कोणतं असेल तर चित्रपट. आणि ज्यावेळेस जरांगे पाटलाला आम्ही भेटलो त्यावेळेस प्रत्येकाचं कर्तव्य म्हणून मीडियाने मीडियाला दाखवलं, पेपरवाल्याने पेपरला दाखवलं, पण आम्ही आमचं कर्तव्य पार पाडू, आम्ही तुमच्यावर पिक्चर करणार, तुमचा संघर्ष घराघरात नेणार हे त्यांना सांगितलं. आणि तो सिनेमा आज लास्ट स्टेपला आला आहे, त्याच्या प्रमोशनसाठी आम्ही त्यांचा स्वतःचा जिल्हा बीड ह्या बीडमध्ये प्रमोशन करतो. येत्या 26 एप्रिलला हा सिनेमा राज्यभर खूप मोठ्या पद्धतीने रिलीज होते आणि लोकशाहीच्या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांना रिक्वेस्ट करायची की हा सिनेमा आपण एकदा तरी बघा, हा माणूस इथपर्यंत कसा आला हे ह्याच्यातून आपल्याला नक्की कळेल. मी जास्त भूमिकेबद्दल नाही बोलणार इथं, ते तुम्हाला असं विस्तार केलं कळलंच थिएटरमध्ये गेल्यावर, पण खूप महत्त्वाची भूमिका आहे, आशा आहे ती तुम्हाला आवडेल. फक्त मी एवढंच सांगेन की 26 एप्रिलला जाऊन 26 एप्रिल रोजी हा चित्रपट जो आहे तो प्रेक्षकांच्या भेटीला देखील येणार आहे. सहकारी प्रमोद जोशी यांच्यासह विकास माने, लोकशाही मराठी, बीड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.